नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते नागपुरातून. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या नागपूरच्या प्रवीण वहालेकर या खेळाडूवर सध्या उपासमारीची वेळ आली. पोट भरण्यासाठी प्रवीणला आता चक्क पेट्रोल पंपावर नोकरी करावी लागते. खेळाडू म्हणून 16 वर्ष क्रीडा क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी प्रवीणनं बजावली होती. प्रवीणला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलं. इतकंच नाही तर 1991 ते 2007 या काळात खो खो आणि आट्यापाट्या या खेळात त्यानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्वसुद्धा केलं. ज्युनियर आणि सबज्युनियर स्पर्धेत 15 पेक्षा जास्त पदकांना त्यांनी गवसणी घातली. यामध्ये सर्वाधिक सुवर्णपदकांचा सुद्धा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीचा गौरव म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2006 त्यांना शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मात्र हा पुरस्कार देऊन राज्य सरकारला प्रवीण वहाले या गुणवंत खेळाडूचा काहीसा विसर पडला. परिस्थितीसुद्धा फारच बदलली, त्यामुळे सचिनला पोट भरण्यासाठी अशा प्रकारची नोकरी करणं याशिवाय पर्याय नाही. सचिननं 2006 पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली, अगदी मजुरीची कामंसुद्धा केली. आणि प्रवीण वहाले हे सध्या उदासीन आणि सुस्त क्रीडा धोरणाचं प्रतीक असल्याची चर्चा आहे. मी कोर्टात फॉर्म भरलेला होता स्पोर्ट कोटामध्ये, परत फॉरेन्सिक लॅबला टाकलेला आहे, पण मला कुठेही जॉब मिळाला नाही. मी इलेक्ट्रिकचे कामं करत होतो, काही दिवस कन्स्ट्रक्शनच्या याच्यात गेलो आहे, म्हणजे लोखंड वगैरे बांधायसाठी, आणि पेंटिंगचे कामं केले. आता इथे लागले, इथे मी 8 महिने झाले आणि मला 8,000 पगार मिळतो. आता तर असं वाटतं की आट्यापाट्या खेळायला नको, म्हणजे देशी कोणताच खेळ खेळायला नको. जे खेळ खेळायचे आहे तर खेळाडूंनी जवळपास विदेशी खेळच खेळावा असं वाटतं, कारण की ऑलिम्पिकमध्ये जे मेडल आणतात त्यांची खूप वाहवा होते, त्यांना भरपूर करोडो रुपये मिळतात, आणि देशी खेळाच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्यांना एकही रुपया किंवा नोकरीसुद्धा मिळत नाही. आणि याच संदर्भात आपण जाणून घेऊया, तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, या खेळाडूचं खरंच दुर्दैव, मोठा फटका आयुष्यातला, नोकरी मिळाली नाही. वारंवार प्रयत्न करूनसुद्धा, सरकार दरबारी अर्ज करूनसुद्धा नोकरी मिळाली नाही, आणि आता शेवटी पेट्रोल पंपावर काम करावं लागतं आहे. मिलिंद सर, जेव्हा आपण ऑलिम्पिकमधल्या पदक तालिकेमध्ये भारताचा नंबर बघतो तेव्हा अगदी तळाच्या नंबरवर भारताचा नंबर असतो, आणि प्रवीण वहाले हे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की आपण का इतक्या तळावर असतो पदक तालिकेमध्ये. कारण की आपल्याकडे जे धोरण आहे खेळासंदर्भात बघण्याचे, किंवा प्रशासनाचं तर उदासीन भूमिका नेहमी खेळासंदर्भात राहिलेली आहे, खेळाडू संदर्भात राहिलेली आहे, त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे प्रवीण वहाले आहे. प्रवीण वहालेची कारकीर्द जर बघितली, अत्यंत गौरवास्पद कारकीर्द आहे. म्हणजे 1991 ते 2007 त्यांनी 15 वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये त्याने 11 सुवर्णपदकं मिळवलेली आहे आणि सातत्याने पदक तालिकेमध्ये महाराष्ट्राचा नंबर वर ठेवण्यासाठी अत्यंत प्रयत्न केलेला आहे. त्याच्या या कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2006 त्यांना शिवछत्रपती तो सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा, तो देऊन गौरवान्वित केलं होतं. मात्र 2006 मग महाराष्ट्र शासनाला प्रवीण वहाले यांचा विसर पडला. प्रवीण वहाले यांच्या नोकरी द्यायला पाहिजे हा एक वेगळा विषय असू शकतो, पण प्रवीण वहाले यांच्यामध्ये जी गुणवत्ता, त्या गुणवत्तेचा राज्य शासनाला कशाप्रकारे वापर करून घ्यायचा हेच राज्य शासनाला कळलं नाही. कारण की प्रवीण वहाले यांच्या माध्यमातून अनेक नवीन खेळाडू त्यांना तयार करता आले असते, त्यांना क्रीडा प्रशिक्षक म्हणून घेता आलं असतं, किंवा त्यांच्या गुणवत्तेचा इतर क्षेत्रामध्ये देखील वापर करून घेता आला असता. मात्र राज्य शासन त्यांना एक पुरस्कार देऊन विसरून गेलं आणि नंतर मग नोकरी तर मिळाली नाही. नोकरी न मिळाल्यामुळे मग त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवर काम करावं लागलं. लोखंडाच्या ज्या सळ्या असतात त्या सळ्या बांधण्याचं काम त्यांनी केलं. इतकंच नाही तर इलेक्ट्रिशियनचं काम केलं. आता ते सध्या पेट्रोल पंपवर मागच्या 8 महिन्यापासून काम करत आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की जेव्हा कोविड काळामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती होती, त्या काळामध्ये प्रवीण वहाले यांना देखील त्या संपूर्ण गोष्टीची झळ पोहोचली.
घेतली होती तेव्हा ते राज्याचे जे क्रीडा मंत्री नागपूरला असतात सुनील केदार यांच्या कार्यालयामध्ये गेले होते त्यांनी मदत मागितली की मी शिवछत्रपती पुरस्कार विजेता आहे ते स्वतः प्रमाणपत्र घेऊन गेलेले होते आणि मी या इतक्या कालखंडासाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं मात्र राज्य शासनाने त्यांना मदत देण्यासाठी नकार दिला त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांनाच पदक देत मदत करतो त्यामुळे एक गोष्ट आपल्याला यामधनं पाहायला मिळते की खेळाडूबद्दल जे राज्य शासनाचं असेल किंवा आपल्या केंद्र सरकारचं असेल जे धोरण राहिलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे खेळाडू तयार होत नाही त्यामुळे मग ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा पदक तालिकेमध्ये आपलं स्थान शोधावं लागतं भारताचं तेव्हा आपल्याला ते खालच्या स्तरामध्ये पाहायला मिळतं जर का तुम्ही चीन असेल अमेरिका असेल रशिया असेल तिथले जे क्रीडा क्षेत्रातले धोरण आहे बर तुषार मी तुला थोडंसं थांबवतो पियुष आंबुलकर क्रीडा अधिकारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत पियुषजी या प्रवीणच्या संदर्भात तुम्हाला माहिती होती का आणि काय नेमकी यांच्या संदर्भात अडचण आली याची काही तुम्ही माहिती घेतली का नसेल तर सर माहिती होती त्याबद्दल फक्त एवढं आहे की शासनाचं असा प्रकारे कोणतंही धोरण नाही त्यामुळे त्यांना सरळ हाताने मदत करता येऊ शकत नाही जर शासनाने असं काही धोरण ठरवलं ज्या प्रकारे 5% आरक्षण आहे तसं छत्रपती पुरस्कार खेळाडूंना काही धोरण वेगळं त्यांच्यासाठी जर ठरला गेला तर निश्चित असे उपेक्षित खेळाडू राहणार नाही असं काही धोरण ठरवता येऊ शकतं येऊ शकतं ना सर निश्चित येऊ शकतं बर पण मग त्याच्याकरता थेट प्रस्ताव तुमच्यासारख्या किंवा तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी तयार करून दिला पाहिजे का अन्य कोणी तयार करून पुरस्कार अशा प्रकारचा प्रस्ताव देण्याची गरज असते स्तरावरची आहे सर त्यामुळे ते जर धोरणात्मक निर्णय तिथे होईल तर सर्वच महाराष्ट्रात सर्व खेळाडूंना त्याचा लाभ होईल बर आणि या प्रकारे अनेक खेळाडू संघटित आहे जे याबद्दल प्रयत्न पण करत आहे पण शासनाने जर याची दखल घेतली तर एक निश्चित सर्व खेळाडूंना लाभ होईल बर पियुषजी तुम्ही इतकी वर्ष शासनात आहात क्रीडा अधिकारी आहात आणि एक एक सक्रिय क्रीडा अधिकारी म्हणून तुमचा विदर्भात परिचय असे किती खेळाडू असतील की ज्यांना राज्य सरकार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी केल्याबद्दल पुरस्कृत करतं किंवा ज्यांचा सन्मान करतं पण नंतर त्यांना या क्रीडा प्रकाराला विसरण्याची वेळ येते सर महाराष्ट्रात असे दिव्यांग क्षेत्रात इतर क्षेत्रात असे 300 खेळाडू 300-400 म्हणजे जे वयात बसू शकतात शासनाच्या नोकरीत असे 300-400 खेळाडू आहे जे पुरस्कार आहे बर आणि शासनाकडे तेवढ्या जागा पण वेकन आहे पण जर शासनाने एक वेगळं धोरण या लोकांसाठी जर केलं तर निश्चितच कुठेतरी याचा फायदा त्या खेळाडूंना होऊ शकतो ज्या प्रकारे 5% आरक्षण त्यावर छत्रपती खेळाडूंना जर त्यांनी क्लास 3-4 जर डायरेक्ट रिक्रुटमेंटचा एक वेगळा कोटा जर ठेवला किंवा त्यांना रिक्रुटमेंट दिली तर एक चांगलं होऊ शकतं बरं पियुषजी धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल पियुष आंबुलकर क्रीडा अधिकारी त्यांचं म्हणणं होतं की अशा प्रकारचं धोरण सरकार ठरवू शकतं सरकारला तो अधिकार आहे फक्त आवश्यकता आहे ती क्रीडा क्षेत्राकरता ज्या काही जागा ठेवलेल्या असतात त्याच्यातल्या काही टक्के जागा या अशा पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठी ठेवण्याची यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहताय न्यूज 18 लोकमत मध्य प्रदेशातलं इंदौर हे असं एक शहर आहे ज्या शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान सर्वाधिक प्रादुर्भाव झाला होता खूप त्रास झाला होता हा जिल्हा इतर 3 राज्यांना लागून असल्यानं या भागातील एक महत्त्वाचं व्यावसायिक केंद्रसुद्धा ते आहे जे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी अनुकूल आहे इथे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन घातक होऊ शकला असता पण सुदैवानं या शहरानं स्वतःला सावरलं इथल्या माणसांनी स्वतःला सावरलं अनेक निर्बंधांचं काटेकोर पालन केलं नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ याच संदर्भात एक आढावा खास तुमच्याकरता घेऊन आलाय इंदौर 30 लाख लोकसंख्या असलेलं असं ठिकाण जिथे अनेक संस्कृतींचा मिलाप होतो इथल्या प्रत्येक चौकात आणि गल्लीबोळात तुम्हाला लस घेण्यासाठीच्या जाहिराती पाहायला मिळतात This is one of the toughest because all the campaigns were restricted to under 5 population, children or pregnant women. But this first time we are facing 18 plus age group. It's a huge, we have to cover 5.41 crores of vaccination in the state. So it's a big challenge. मध्य प्रदेश मधलं हे व्यावसायिक केंद्र असल्यामुळे इंदौर मध्ये कोरोना प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होता Actually, initially the highest epidemic
केसेस वर देयर इन द स्टेट इन इंदौर, बट दैट एक्चुअली हमें चुनौती को अवसर मानना चाहिए. दैट वॉज ए कॉल फ्रॉम प्राइम मिनिस्टर एंड वी डिड इट. वॉट वी डिड इट वॉज वी रीप्लान्ड अवर प्रोग्राम. वी स्टार्टेड आउटब्रेक रिस्पॉन्स इम्युनाइजेशन, मीन्स नियर द केस, न्यू केस, वी यूज टू वैक्सीनेट 500 हाउसेज हाउस होल्ड एंड इन द रूरल एरिया वी यूज टू वैक्सीनेट 5 किलोमीटर एरिया हाउस होल्ड. सो दैट हेल्प इन कंटेनिंग द इन्फेक्शन. देशातल्या इतर शहरांच्या तुलनेत इंदौरमधील सार्वजनिक जागा खूपच स्वच्छ ठेवल्या जातात. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत इंदौर शहरानं सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान सलग 4 वेळा आपल्या नावे केलेला आहे. त्यामुळेच येथे सार्वजनिक स्वच्छतेत खूप मोठा फरक पाहायला मिळतो. Wherever there has been a lot of dirt, a lot of, you know, unhygienic conditions and not so clean conditions, there the spread of infection has always been faster. Cleanliness does have a role to play in the reduction of the incidence of diseases. त्यामुळे इंदौरवासियांचं आणि इथे काम करणाऱ्या सगळ्या आरोग्य योद्ध्यांचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी इंदौरमधली ही स्थिती नियंत्रणात आणली. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.